नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक चौथा प्रश्न आहे पहा, या घटकावर आधारित आपल्या चौकोन चौकोनाचे प्रकार यावर घटकावर आधारित हा एक प्रश्न आहे. हा नाही, हा वेगळा प्रश्न आहे. इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाही, गुणाकार करायचे नाही, बेरीज करायची नाही. या व्यतिरिक्त आपल्याला फक्त या ठिकाणी चौकोनाचे जे सहा प्रकार त्यांचे गुणधर्म माहिती असेल तर हा प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये साधारणतः आपण 15 ते 20 सेकंदामध्ये सुद्धा हा प्रश्न कम्प्लीट करू शकतो. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे त्याची गुणधर्म. तर हा प्रश्न 2017 ला विचारला होता. 2017 तर या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. त्या विधानावरून ते कोणतं विधान बरोबर आहे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला 2 अचूक पर्याय निवडण्याची संधी, म्हणजे आपल्याला 2 उत्तरं शोधता येतील. म्हणजे आपल्या लक्षात एक माहिती पाहिजे की आपल्याला यामध्ये फक्त 2 उत्तर चुकीचे आणि 2 उत्तर बरोबर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये आपल्याला पहिलं दिलंय पहा विधान, ते चौरस हा आयात असतो. म्हणजे आपल्याला चौरसाचा गुणधर्म माहिती पाहिजे. चौरसाचे गुणधर्म काय, त्याचे चारही कोण काटकोण असतात, प्रत्येक बाजू समान असते. म्हणजे इथं काटकोण आणि आयताचे गुणधर्म काय, त्याचे चारही कोण काटकोण असतात आणि समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे, दुसरा विधान दिलेलं आहे, आयात हा समांतरभूत चौकोन असतो. आयात हा समांतरभूत चौकोन अगदी हा या पद्धतीने पाहिला होता. तर या ठिकाणी समोरासमोरील बाजू एकरूप असतात, हा समांतरभूत चौकोन आहे. पण आपण जर पाहिलं तर हा आयात या ठिकाणी सुद्धा या बाजूने असतात, या पद्धतीने समांतर असतात. म्हणजे समांतर भूत चौकोन हा किंवा आयत हा समांतर भूत चौकोन असतो. हे दोन विधान आपले बरोबर आहे. तिसरं विधान पहा, चौरस हा समांतर भूत चौकोन असतो. चौरस हा समांतर भूत चौकोन असतो, समांतर भूत या दोन्ही बाजू सारख्या आणि या दोन्ही बाजू सारख्या. या ठिकाणी चारही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. त्यामुळं चौरस हा समांतर भूत चौकोन असू शकत नाही. त्यानंतर चौथं विधान एकदम समभुज चौकोन हा चौरस असतो. समभुज सारख्या भुजा, सारख्या भुजा असतात याला आपण समभुज म्हणतो. पण या ठिकाणी कोण कसे त्याचे सारखे आहेत का, नाही. कोण हे वेगवेगळे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, चौरसाचे कोण हे या ठिकाणी 90° पाहिजे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि हे विधान सुद्धा चुकीचं. म्हणजे पहिले दोन विधान बरोबर आहे, अ आणि ब. पहिल्यामध्ये अ आणि ब, दुसऱ्यामध्ये ब आणि क हे दिलेले पहा. तर यामध्ये पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं, सॉरी, दुसरं विधान सुद्धा कसं आहे बरोबर आहे. म्हणजे पहिले 3 पर्याय हे बरोबर आहे, इथं 4 पर्याय हे बरोबर आहे, किंवा आणि हे सुद्धा बरोबर नाही. म्हणून यावरून आपण काय सांगू शकतो, पहिला आणि दुसरा पर्याय हा बरोबर आहे. यापैकी आपण परीक्षेमध्ये दोन्हीपैकी एक पर्याय दिला तरी आपल्या त्या ठिकाणी गुण मिळतात. अशा टाईपचं जर उदाहरण आलं तर आपल्या त्या ठिकाणी शिकू शकत नाही, कारण दोनपैकी एक पर्याय आपला त्या ठिकाणी देऊ शकतो आपण.